रविकांत तुपकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, तुपकरांची कोठडी, अन्नत्याग आंदोलन सुरू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिनांक 11 फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन केले होते। पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर यांच्यासह 25 आंदोलकांना अटक केली होती। काल पहाटे त्यांना चिखलीच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते। त्यानंतर 3:30 सुमारास त्यांच्यासह 25 साथीदारांना कडेकोट बंदोबस्तात बुलढाणा व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले। दरम्यान न्यायालयाने तुपकर यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले होते। बुलढाणा जिल्हा कारागृहात ठेवण्याऐवजी तुपकर व त्यांच्या साथीदारांना अकोला किंवा अमरावती कारागृहात नेत असल्याचे सूत्रांनी सांगितले। त्यामुळे जामीन मंजूर होईपर्यंत पुढील काही दिवस रविकांत तुपकर यांना अकोला किंवा अमरावती कारागृहात राहावे लागणार आहे। तुपकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत। त्यामुळे तुपकर यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। रविकांत तुपकरांसोबत एकूण 24 जणांना आज न्यायालयामध्ये रिमांडमध्ये हजर करण्यात आलं आणि रिमांडमध्ये हजर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी MCR मागितली। परंतु MCR मागितलं असताना सुद्धा आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मानत असताना पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केला आणि ज्या ज्या आरोपींना म्हणजे आंदोलन करताना पोलिसचे आरोपी आणि आमचे आंदोलन करते यांच्या शरीरावर ज्या काही जखमा झाल्या होत्या त्या आम्ही कोर्टाला त्या जखमा दाखवल्या प्रत्यक्षपणे। ज्या काही त्यांना जखमा झाल्या, लाठीचा मार लागला, तो दाखवला, तो ऑर्डरमध्ये ऑर्डरमध्ये कोर्टाने घेतलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे की पोलिसांच्या मारहाणीमध्ये ज्या काही लोकांना त्या मार लागलेल्या नावानिशी त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ॲप्रोप्रिएट ॲक्शन आरोपींकरता त्यांनी लिबर्टी दिली आहे की जे आरोपी आहेत माझ्यासमोर त्यांना ही लिबर्टी राहील की यांनी पोलिसांवरती ॲक्शन घेण्यास कोर्टाची काही हरकत असणार नाही। आणि 24 लोकांना बुलढाणा जेलमध्ये जागा नसल्यामुळे जेल प्रशासनाने न्यायालयासमोर पत्र सादर केलं की बुलढाणा न्यायालय, बुलढाणा जिल्हा न्यायालयातील जे मुख्य जेल आहे, सेंट्रल जेल बुलढाण्याचा, त्याच्यामध्ये ओव्हर क्राऊडेड असल्यामुळे 4 पट आरोपींची संख्या असल्यामुळे कैद्यांची, तर त्यांना अकोला जेलमध्ये त्या ठिकाणी शिफ्ट करतायत आणि 24 तारखेपर्यंत त्यांना MCR ग्रँट केलेला आहे आणि MCRमध्ये नेल्यामुळे आता उद्या आम्ही ताबडतोबीने उद्या आम्ही कोर्टामध्ये सगळ्यांचे जमानती करता रेगुलर अर्ज करतो। कोर्ट मारहाणीच्या संदर्भानं जे तुम्ही पुरावे सादर केले त्यावर